तर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर आणि संपर्क कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे. भाजपाचे आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या दोघांमध्ये वाद झाला आणि आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडवरती गोळ्या झाडलेल्या आहेत. त्यामुळे आता सध्या आमदार गणपत गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. राज्य राखीव दलाची एक तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. 3 ते 4 वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि हा चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आणि कल्याण पूर्वेमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे ही घडलेली घटना जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हादरा पसरवणारे आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये देखील याच्या मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत. गणपत गायकवाड यांचा जमिनीवरचा वाद होता आणि तो वाद मिटवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये हे गेले होते आणि त्या ठिकाणी बाचाबाची झाली, त्यांचा वाद झाला आणि त्या वादामध्ये हे गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावरती 4 ते 5 गोळ्या ज्या आहेत ते फायर केलेल्या आहेत. त्यामुळे महेश गायकवाड यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत. सध्या त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं आहे. त्यांची प्रकृती जी आहे ती स्थिर आहे असं सांगण्यात येत आहे. मात्र या गंभीर घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो हादरून गेलेला आहे. कॅमेरामन उत्तम सर सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.